दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या वाचन शिकलो शिकलो हो पहा आता आपण तिसरीला जरी असलो तरी आपल्याला जास्तीत जास्त संख्या वाचन आणि मग त्याची स्थानिक किंमत त्याचं विस्तारित रूप आणि त्यांची बेरीज पर्यायन हे आपण पाहणार आहोत. आता पाहूया संख्या वाचन आणि लेखन कसं करायचं. ही संख्या आपण वाचणार आहोत. आधी ती 32 शाबाश किती आहे ही 32 बरोबर वाचली. आता तुम्ही ही संख्या वाचणार आहात साक्षी 432 शाबाश 432. आता तुम्ही ही संख्या वाचणार आहात संस्कृती 8432. व्हेरी गुड खूप छान. आता त्यानंतर ही संख्या वाचणार आहात पहा विनेश 28432 बघा किती छान. त्यानंतर वाचणार आहोत बघा ह्या वाचणार आहोत आरोही 328432 खूप छान. आणि त्यानंतर ही संख्या वाचणार आहोत हाँ अनन्या 33,28,432 बघा ही संख्या कशा पद्धतीने वाचली कशी काय वाचता आली तुम्हाला. किती अंकी संख्या ही वाचा बघा बघू बरं आपण 1 2 3 4 5 6 7 अंकी संख्या तुम्ही तिसरीत असताना वाचन केलं कसं काय तुम्हाला समजलं की ही संख्या अशी वाचावी. आधी काय लक्षात घेतलं आपण बरोबर प्रत्येक अंकाचं स्थान आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी किती पण अंकी संख्या वाचता येते. आता आपण स्थान पाहणार आहोत चला म्हणा म्हणजे काय संख्या वाचन येण्यासाठी संख्यांचं काय माहिती असणं आवश्यक आहे स्थान माहिती असणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला संख्यांचं वाचन येत नाही. पहा आता एकक दशक बघा 32 सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी जो नेहमी आपल्याला सांगत असते की दोन अंकी संख्या वाचन येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. 100 आतमधील अंक जेव्हा आपल्याला वाचायला येतो तेव्हा कोणतीही आणि केवढी पण मोठी संख्या आपण वाचू शकतो. आता हा 2 झाला हे किती झाले 32 पहा 4 लावला आपण श 400 शतक स्थाने 432 त्यानंतर 8 ची स्थान आहे 1000 म्हणून आपण 8432 त्यानंतर 2 चा 10000 स्थान आहे म्हणून आपण 28432 त्यानंतर आपण एक अंक घेतला वाढून 3 28432 त्यानंतर आपण परत 3 अंक जोडला 33,28432 म्हणजे तुम्हालाच तुमचं आश्चर्य वाटतंय की आपण 7 अंकी संख्या वाचन करतोय बरोबर आहे. त्यानंतर आता आपण त्याचं स्थान पाहणार आहोत एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. आता या संख्या वाचनानंतर आपण त्याचं स्थान पाहिलं आता आपण त्याची स्थानिक किंमत पाहूया. आता पहा आपण 2 ची स्थानिक किंमत सांगणार आहे तुम्ही मला 2 येणार आहे 3 ची स्थानिक किंमत 30 येणार आहे शाबाश 4 ची स्थानिक किंमत 400 खूप छान 8 ची स्थानिक किंमत 8000 2 ची स्थानिक किंमत सांगा चुकू द्या सांगा 20000 बरोबर आहे 3 ची स्थानिक किंमत अगदी बरोबर आहे आणि 3 ची स्थानिक किंमत 30000. आता हेच आपण अंकामध्ये मांडूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आधी तुम्ही घेतली इथं काय मांडणी केली प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत मांडली. आता पहा बघा प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत मांडल्यानंतर मग विस्तारित रूप म्हणजे काय मला परत सांगा सांगा स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे काय असतं विस्तारित रूप. मग आता आपण काय करणार आहोत प्रत्येकाच्या मध्ये कसलं चिन्ह टाकून देणार अधिक अधिकचं चिन्ह आणि पहा किती गंमत झाली
या एवढ्या मोठ्या संख्येचं विस्तारित रूप तुम्ही केलं हे तुमच्या लक्षात पण आलं नाही. बघा, ही झाली या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता ही बेरीज कशी झाली, आपण कोणत्या पद्धतीने मांडली? आडव्या मांडणीने केली. आता आपण या उभं मांडूयात. किंवा जर आपण याची बेरीज केली तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे? वाचा ही संख्या. बघूयात आपण बरोबर येते का. चला सगळ्या शून्यामध्ये दोन मिळवूया. दोन सगळ्या शून्यामध्ये तीन मिळवूया. त्यानंतर इथे येणार आहे, त्यानंतर येणार आहे, त्यानंतर येणार आहे, त्यानंतर येणार आहे आणि त्यानंतर येणार आहे. आलं तरी आपलं बरोबर ऐकली म्हणजे तेवढी मोठी जरी संख्या दिली तर त्याचा आपण काय काय शिकलो? संख्यावाचन, त्याचं स्थान, त्या स्थानिक त्याची किंमत आणि त्या किमतीची बेरीज. परत आपण संख्यामधून सगळं करून आपण परत कुठे गेलो? या संख्येपर्यंत पोहोचलो. म्हणजे आपली जी काही मेथड होती ती कुठेही रॉंग झाली नाही, कुठेही चुकली नाही. म्हणून आपण इथून निघालो, इथपर्यंत गेलो, परत इथून निघालो आणि परत इथे गेलो. बरोबर आहे. बघा तुम्ही आज किती अंकी संख्या वाचन केले? सात अंकी संख्येचं वाचन तुम्ही तिसरीत असताना केले. बघा ही जर ट्रिक्स आपण लक्षात घेतली तर निश्चित याही पेक्षा पुढचे अंक आपण लिहून काय करणार आहोत? संख्यांचं वाचन, त्याच बरोबर त्याचं स्थान, त्याची स्थानिक किंमत आणि त्याची असलेली स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे काय? विस्तारित रूप. लक्षात आलंय? हो. छान. अशा पद्धतीने आपण दररोज 5 ते 10 संख्या लिहून घेणार आहोत, त्याचं स्थान लिहिणार आहोत, त्याच्या स्थानिक किंमत लिहिणार आहोत आणि त्याची अशा पद्धतीने बेरीज सुद्धा करणार आहोत. लक्षात आलंय?